मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने उष्णतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचं दिसतंय. याच दरम्यान परतीच्या पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. एरोडा परिसरात जोरदार पाऊस झाला असून अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे एरोडा परिसर पूर्णपणे जलमय झालाय. जोरदार झालेल्या या पावसामुळे एरोडा क्षेत्रीय कार्यालयासमोर पाण्याचे तळे झाले होते. यामुळे नगर रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. क्षेत्रीय कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पण यावेळी एकही कर्मचारी ही समस्या दूर करण्यासाठी आल्याचं चित्र नव्हतं. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.